कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपणा सर्वांचं नांदेड फ्री एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आज आपण स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त असे सामान्य ज्ञान थोडक्यात पण महत्वाचे या घटकाची माहिती घेणार आहेत चला तर मग पाहूयात सामान्य ज्ञान थोडक्यात पण महत्वाचे प्रश्न पहिला देवी या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली देवी या रोगावर परिणामकारक लस एडवर्ड जेन्नर यांनी शोधून काढली आहे प्रश्न दुसरा सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाची ठोके दर मिनिटाला किती पडतात सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला बहात्तर एवढे पडतात प्रश्न क्रमांक तीन मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान सदोतीस अंश सेल्सिअस एवढे आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या रक्त गटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते या प्रश्नाचं उत्तर आहे ओ या गटाचे रक्त सर्व गटांना लागू पडते प्रश्न क्रमांक पाच पेनिसिलिनचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे पेनिसिलिनचा शोध सर ॲलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला प्रश्न क्रमांक सहा सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज किती कॅलरीजची जरुरी असते या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वसामान्य निरोगी व्यक्तीला रोज पंचवीसशे कॅलरीजची जरुरी असते प्रश्न क्रमांक सात पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली या प्रश्नाचं उत्तर आहे पोलिओ प्रतिबंधक लस सॉल्क जोनास एडवर्ड यांनी शोधून काढली प्रश्न क्रमांक आठ होमिओपॅथीचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे होमिओपॅथीचा शोध सॅम्युअल हनेमन यांनी लावला प्रश्न क्रमांक नऊ जगातील पहिली टेस्ट ट्यूब केव्हा व कोठे जन्मास आली या प्रश्नाचं उत्तर आहे जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये इंग्लंड या ठिकाणी जन्मास आली प्रश्न क्रमांक दहा हृदयरोपण शस्त्रक्रिया भारतात प्रथम कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर पी के सेन यांनी भारतात हृदयरोपण शस्त्रक्रिया प्रथम केली प्रश्न क्रमांक अकरा इन्शुलिन या औषधाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे यफ बॅटिंग यांनी इन्शुलिन या औषधाचा शोध लावला प्रश्न क्रमांक बारा कुत्रा चावल्यामुळे कोणता रोग होतो या प्रश्नाचं उत्तर आहे कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा रोग होतो प्रश्न क्रमांक तेरा सूर्यकिरणांमुळे कोणते जीवनसत्व आपल्याला मिळते या प्रश्नाचं उत्तर आहे सूर्यकिरणांमुळे जीवनसत्व ड आपल्याला मिळते प्रश्न क्रमांक चौदा मानवी शरीरातील स्नायूंची संख्या किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी शरीरातील स्नायूंची संख्या सुमारे सहाशे तीस एवढी असते प्रश्न क्रमांक पंधरा मानवी शरीरातील हाडांची संख्या किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी शरीरातील हाडांची संख्या दोनशे सहा एवढी असते प्रश्न क्रमांक सोळा सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या मेंदूचे वजन किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वसामान्य प्रौढ व्यक्तींच्या मेंदूचे वजन सुमारे चौदाशे ग्रॅम एवढे असते प्रश्न क्रमांक सतरा रक्तगटाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश रक्तगटाचा शोध कार्ल लँड स्टीनर यांनी लावला प्रश्न क्रमांक अठरा कोणता रोग भारतातून नाहीसा झाला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे देवी हा रोग भारतातून नाहीसा झाला आहे प्रश्न क्रमांक एकोणीस हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया कोणी केली या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर ख्रिश्चन बर्नार्ड यांनी हृदयरोपणाची पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली प्रश्न क्रमांक वीस मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी शरीरातील छातीच्या बरगड्यांची संख्या एकूण चोवीस एवढी असते प्रश्न क्रमांक एक्केवीस मानवी शरीरातील पाठीच्या मनक्यांची संख्या किती असते या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी शरीरातील पाठीच्या मनक्यांची संख्या तेहतीस एवढी असते प्रश्न क्रमांक बावीस वनस्पतींनाही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ कोण या प्रश्नाचं उत्तर आहे वनस्पतींनाही भावना संवेदना असतात या शोधामुळे प्रसिद्धी पावलेले भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस हे आहेत प्रश्न क्रमांक तेवीस भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे कोणास म्हटले जाते या प्रश्नाचं उत्तर आहे भारताच्या अनुविज्ञानाचे जनक असे डॉक्टर होमी भाभा यांना म्हटले जाते प्रश्न क्रमांक चोवीस सर्वात हलका वायू कोणता या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात हलका वायू हा हेलियम आहे प्रश्न क्रमांक पंचवीस ऑस्ट्रेलिया देशाचा शोध कोणी लावला या प्रश्नाचं उत्तर आहे कॅप्टन कुक यांनी ऑस्ट्रेलिया या देशाचा शोध लावला आहे अशा प्रकारे आज आपण सामान्य ज्ञान या घटकातील थोडक्यात पण महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद